संदीप जी गावण तिथे सज्ज होतील। ओ टू कॉम्बॉक्स मिस्टर संदीप जी गावण, लाख लाख धन्यवाद तुकाराम मांगेला सर। बिग मॅच, मोठे मॅच असेल ही सुद्धा आपल्याला याच मैदानावर श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय कार्तिक इलेबन, संतोष भुवन या टीमला, काजू आणि इन कंपल्सरी आहे लक्षात घ्या। आणि हे सांगायला नको कारण जे आपण तुम्ही खेळाडूंची जे नावं आमच्यापर्यंत पोहोचवतात ना त्यामध्ये सर्व काही नियमावली आहे। नॉन स्ट्राईक इनकडे अनिल, स्ट्राईक इनकडे विकास काजू, स्ट्राईक इनकडे विकास उर्फ काजू आणि सोबतच नॉन स्ट्राईक इनकडे अनिल, दोन्ही चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील। दोनों भी अच्छे बल्लेबाज है। आमच्या स्कोरच्या भूमिकेमध्ये तुम्ही बघतायत एमसीए पंस, आदरणीय स्वप्नील चिकिनियाना सफाळेतून बिलॉंग करत आहेत आणि या स्पर्धेकरता ते उपलब्ध झालेत। आज पहिल्या मॅचमध्ये त्यांच्या आपण पंचांची कामगिरी बघितली। वळूया पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजाच्या मार्गावर गोलंदाज आलाय मितेश, स्ट्राईक इनकडे विकास, ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉलला छेडलं होतं बॅटरने, बॅटचे कडा चाटून हा चेंडू वन बाउन्स, यष्टी रक्षक भरत पाटील याच्या हातामध्ये जाऊन तो विसावलाय। भरत पाटील टेनिस क्रिकेटमध्ये अनेक विक्रम करतोय, जसं रॉकी ग्रुप चषकामध्ये त्याला मॅन ऑफ द सिरीज मिळाली, एक टू व्हीलर गाडी मिळाली, MPL ही स्पर्धा सुद्धा तो खेळला होता आणि असा हा खेळाडू आहे। लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा चांगली कळी त्याचे आपल्याला पाहायला मिळाले। ओ व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल, जितक्या भन्नाट वेगाने चंडू टाकले जात आहेत तितकंच नियंत्रण गोलंदाज गोलंदाजाच्या मार्गावर असताना ठेवत आहेत। नितेश, दीपेश, दीपेश नावाचा खेळाडू आहे मिड ऑफमध्ये, आपण जर बघितलं तर राजेश उगे आहेत, चांगले खेळाडूंचा भरणा फिल्डिंग करणाऱ्या टीममध्ये दिसतोय। जसं बॅटिंग करणारी टीम जुनी जाणती टीम आहे, जुने जाणते खेळाडू आहेत। कोळ्या गटामधून सुद्धा विकास काजू या खेळाडूला आपण यापूर्वी बघायचो। शॉर्ट बॉल हुक केलंय चेंडूला, चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेने, एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा हेतू आहे आणि बघता बघता तिसऱ्या धावाचा कॉल दिलाय विकास काजू या खेळाडूने। तीन धावा तो पूर्ण करतोय, तीन धावांच्या मदतीनं संघाचं खातं उघडलं गेलंय। खूप त्रस्तपणा पाहायला मिळाला धावा बनवण्याकरता बॅटिंग करणाऱ्या टीमला। पहिले दोन चेंडू डॉट गेले, त्याच्यानंतर एका चेंडूला थोडासा शॉर्ट चेंडू होता आणि त्या चेंडूला हुक केलंय वर, कमरेपेक्षाही वर उसळी घेणारा चेंडू होता आणि म्हणूनच हुक करताना हा खेळाडू दिसलाय। पॉवर प्लेचं षटक आहे, दोन फिल्डर 30 yard सर्कलच्या बाहेर आहेत, एक डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये तैनात केला गेलाय आणि एका शतरक्षकाला मिड विकेट क्षेत्रामध्ये तैनात केलं गेलंय। सरळ बॅटचा वापर केलाय, चंडू हवेत आहे, काऊ कॉर्नरच्या दिशेने वन बाउन्स, ही मारे शेपार, मिळता धावा चार, विजय मामा चषकातील दमदार चौकार। क्लास पाहायला मिळतोय बॅटिंग करताना। आता बॅटर अनिल याच्यामध्ये पहिल्याच बॉलला समोर जात असताना तो चौकार प्राप्त करतोय, संघाची धावसंख्या झाली आहे ती 7, 4 बॉलची समाप्ती, पुढचा बॉल कसा असेल बघूया। मोठा फटका खेळायचा होता, एलिमिनेशन तितकं खास नव्हतं, बॅकफुटला फ्रंट येऊन खेळलं होतं कारण बॅटिंग क्रीजच्या थोडासा कोळीवर जाऊन शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं या बॅटरचं। ऑफ स्टंपवर येऊन त्याला बघितलं आपण, परंतु थोडासा मागे गेला होता, एकच धाव मिळेल शॉर्ट मिड विकेटमधून फेकी जाईपर्यंत एका धाव, विनिशची भर पडली, धावसंख्या 8, 5 बॉलची समाप्ती, धावा लागल्या जातात त्या 8 धावा, चांगलं षटक घट्ट आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने। दीपेश या गोलंदाजाचं शॉर्ट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता हा चेंडू, परंतु बॅटमध्ये व्यवस्थित येताना दिसला नाही। एकच धाव,
कबर क्षेत्रामध्ये चंडू गेल्यानंतर मिळाली काजू या काडूला विकास या काडूला पहिल्या षटकाची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकावर धावा आहेत बिनबाद नाबाद 9 9 फॉर नो लॉस हार जीत होऊ दे आवाज आता घुमू दे मैदानाला हार जीत होऊ दे आवाज आता घुमू दे मैदानाला आपल्या विजय मामाचा चषक नेमी चांगल्या क्रिकेटचं स्पर्धा येणाऱ्या काही काळामध्ये तुम्ही बघणार आहात 21 फेब्रुवारीपासून आणखीन एक भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा जीवचंद्र नगरीमध्ये तुम्ही बघणार आहात आणि त्या स्पर्धेला जर आपण बघितलं तर कार्यसम्राट युवा आमदार चषक 2024 ही स्पर्धा आणि अर्थातच पतू पॅकर्स जीवचंद्र दत्ताळी ही टीम इथे आपल्याला पाहायला मिळेल आयोजनकर्ते पतू पॅकर्स असतील आणि एक विजय शेठ पाटील चषक सुद्धा एक मोठी स्पर्धा 11-17 मार्च मध्ये तुम्ही ससुनगर येथील मैदानावर पाहायला विसरू नका रजनी क्रिकेटची स्पर्धा असेल आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्याला अनेक दिग्गज काडू पाहायला मिळतील आपल्या या वसई तालुक्यातील त्या व्यतिरिक्त कुळ्या गटातील सुद्धा काही काडू तुम्ही बघू शकतायत वळूया मॅच कडे दुसरं षटक टाकण्याकरता फिरकीचा जादूगर ज्याला मी पदवी दिली आहे तो खेळाडू गेलाय राजेश ओघे संकट मोचकाची भूमिका अदा करणारा खेळाडू आहे नमन ओघे राजेश ओघे संजयजी ओघे प्रभाकरजी ओघे नेहमीच सातत्याने यांची सुद्धा आठवण मला येते पोर्टिप्लचे क्रिकेट सुद्धा खेळतायत खेळाडूंना मोटिवेट करण्याचं काम ते सुद्धा करतायत आणि कदाचित या मैदानावर उपस्थित राहून या मॅचला ते बघत असतील डाऊन द लेग डाबिस्ट सोडून जाणारा बॉल एक धाव बॅटर पूर्ण करतायत पाहूया काय इशारा येतो पंचांचा पंचांचे दोन्ही हात समांतर दिशेने फैलावले जात आहेत 1+1 दोन धावांनीशी धाव संख्या पुढे सरकली धाव फळकावर धावा लागल्या जातात त्या 11 धावा व्हाईट बॉलचा इशारा आलाय अनुभव असल्यानंतर सर्व काही मिळत असतंय आणि म्हणतात ना की अनुभव हा प्रत्येकाकडे असायला हवा अनुभवाचा फायदा हा नेहमीच होत असतोय कुठलेही क्षेत्र असो त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला कडे कडे चंडूला कळून काढलाय थोडासा शॉर्ट चेंडू होता मिड विकेटच्या दिशेने चेंडू वळतोय एकच धाव मिळाली दोन्ही खेळाडू आता जम बसवत आहेत धावा बनवायच्या आहेत त्या कारणानं विकेटवर पहिले 1-2 षटक एकेरी दुहेरी धावा मिळतील त्याच्यावरच त्यानं विश्वास ठेवलाय या एका धावांची धावसंख्या धावफळकावर लागल्या जात आहेत सध्याच्या घडीला 12 धावा मॅच तुम्ही बघतायत कोफरी विरुद्ध संतोष भुवन आता कडे कडे चेंडूला उडवलाय धावा बनवण्याकरता मैदानाच्या आतून फलंदाज करतात जीवाचा आटापिटा फलंदाजाने मारलेला चेंडू शतरक्षकाला करतोय बाय बाय टाटा 6 धावा गावागावात होते हो चर्चा चषकाला डिमांड धावसंख्या 18 इनसाइड आउट करून खेळायचा होता चुकीचा फटका आणि त्याच्यावर तो हताश होत आहे कॅप त्याने जमिनीवर टाकली क्रिकेटमधील ह्या तुमच्या सर्व महत्वपूर्ण वस्तू असतात त्यांचा अर्थातच सन्मान करायला शिकायला हवं प्रत्येक खेळाडू नये जसं मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलंय टेनिस क्रिकेटमध्ये नितीन कोळी या खेळाडूला पाहिलंय की सकाळी सकाळीच आपले जे काही साहित्य आहे क्रिकेटमधील त्या साहित्यांचं तो पूजन करतोय त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये उतरत असतोय दुसऱ्या बाजूला एक खेळाडू मी उत्तम टीमचा बघितला योहान मुंबईकर याला तो सुद्धा नवीन आणलेल्या साहित्यांचा सन्मान करतोय म्हणूनच क्रिकेटच्या मैदानामध्ये आपल्याला लागणाऱ्या प्रत्येक साहित्याचा सन्मान आपण करायला शिकायला पाहिजे इथे हताश होताना दिसला काजू नावाचा खेळाडू विकास नावाचा खेळाडू आणि लागला पहिला धक्का गॉन धाव संख्या 18 आणि पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला एक चुकीचा फटका निवडत असताना परंतु तो हातात झालाय ज्या साहित्याने आपल्याला ओळख दिली जे साहित्य आपल्याला नेहमीच उपयोगी पडतंय प्रसिद्धी दिली सातासमुद्रा पलीकडे तुम्हाला बरेचसे लोक बघतायत जसं कालच्या दिवसात अमेरिका
युनायटेड किंगडम ऑफ लंडन इथून सुद्धा प्रेक्षकांनी या मॅचला पाहिलंय. सरळ बॅटने खेळायचा होता, आता इथे बॅटचं एच लागलंय आणि यष्टी रक्षकाच्या पाठीमागे छेल देऊन फलंदाज परततोय. लगातारच्या दोन बॉलवर दोन मोठे धक्के, विकेटचं पतन गॉन. नुकताच बघितलं लेग ब्रेक चंडू होता, पुन्हा पुन्हा पाहा असं वाटतोय गोलंदाजी या गोलंदाजाची. लेफ्ट आर्मने चांगले चंडू वळवतोय आणि ती कला अवगत करणारा खेळाडू आहे. स्लोवर वन होता, लेग ब्रेक चंडू झाला होता, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर सुद्धा निघाला होता आणि पुढे सुद्धा आला होता आणि त्याचा फायदा गोलंदाजी करणाऱ्या टीमला झालाय. लगातारच्या दोन बॉलवर दोन विकेट्स प्राप्त करतो हा खेळाडू. अनेक विकेटच्या हॅटट्रिक या गोलंदाजाच्या नावावर आहे. इथे अतिथी कक्षामध्ये आमचे पाहुणे दाखवले होतात. एका बाजूला धनेशजी पाटील सरांचं आगमन झालंय आणि आमचे मित्र गोल्डन मॅन बंडू पाटील सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम बंडूजी, आम्ही आपलं स्वागत करतो आहे. अतिशय चांगले व्यक्ती, जुने जाणते क्रिकेटर इथे दाखल झाले. स्लोवर वन, संतगतीचा चंडू, चंडूला वाहवलाय मनगटाच्या सायाने. चंडू डीपी स्मिट विकेट क्षेत्रामध्ये गेलाय. एक धाव मिळाली डावखुऱ्या त्याच्या बॅटरला. एका धावनीची धाव संख्या पुढे सरकताना धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत, त्या 19 धाबा. आता थोडस कमबॅक होताना दिसतंय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज जर आपण बघितलं तर राजेश ओघे हा गोलंदाजी करतोय. त्याच्या षटकाचा जर विचार केला तर त्याच्या षटकामध्ये 19 चंडू आतापर्यंत टाकून चाललेत 5. लोअर फुल टॉस बॉल, चंडूला उडवलाय मिड विकेटच्या दिशेने. वन बाउंड चंडू सीमा रेषेपार, मिता धावाचार, विजय मामा चषकातील शानदार दमदार कडक चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खनखनीत चौकार. याआधी विकास आणि संघाच्या विकासाकरता 6 बॉल्स मध्ये 10 धावा बनवल्या होत्या. त्याच्यानंतर 0 या धावसंख्येवर एक फलंदाज रोहित बाद होताना दिसलाय आणि आता अनिस आणि अनिल यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जातात 23 धाबा. अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत. टीम मिटिंग करू नका, टायमर लावला गेलाय. बॅटिंग पॉवर प्लेचा स्वीकार केला बॅटरने. बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय आणि गोलंदाजीमध्ये एक बदलाव केला गेलाय. भरत पाटील गोलंदाजी मार्गावर आलाय. भरपूर अनुभव त्याचा क्रिकेटमधला, दांडगा अनुभव या खेळाडूचा पाहायला मिळतोय. लेदर क्रिकेटच्या मॅचेस त्याने गाजवलाय. आज कधी कधी खूप वाईट वाटतं, जसं आज शिल्ड ट्रॉफीजमध्ये अनेक विक्रम करणारा विनायक भोईर हा खेळाडू मला आठवला, तरीसुद्धा आय पी एलमध्ये संधी मिळत नाही. रणजी मॅचेस जरूर खेळलाय तो, परंतु सध्याच्या मुंबई टीममध्ये त्याला जागा दिली गेली नाही. खूप निराश होत आहेत. मग असं असल्यानंतर बरेचसे खेळाडू निराश होत आहेत, इतकं चांगलं करून सुद्धा स्थान मिळत नसतं. आणि दुसऱ्या बाजूला तनिष कोटियन नुकताच चांगले कामगिरी करतोय. 5 विकेट्स तो एका मॅचमध्ये रणजी क्रिकेटमध्ये मिळवतोय. ही जी रत्न आहेत या पालघर जिल्ह्यातील, ती रत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणूनच माझा उल्लेख करा असं वाटतोय भरत पाटील या खेळाडूचा. चांगला बॉल लाईन आणि लेंथवर भर देणारा खेळाडू आहे. जरी ओव्हरपिच असला तरी थोडंसं व्हेरिएशन दिसलं, फिरवताना दिसलाय ह्या चंडूला गोलंदाज भरत पाटील. आणि विकेटसुद्धा मिळाली, विकेट मिळाली. पाहूया कशी विकेट्स होती. इथे धावबाद झालाय बॅटर. धावबाच्या स्वरूपात विकेटचं पतन. धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत, त्या 23 धाबा. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रसेना कार्य सम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. कॉलिंग ही फार महत्वाची असते, कारण कॉलिंगचं महत्व काय आहे बघा ना. एखाद्या आपलं एखादी गर्लफ्रेंड असेल, तिला सुद्धा वेळ जर आपण दिली तर तिचं सुद्धा आपण टाइम जाणून घेतो की मी तुला कुठल्या वेळेमध्ये कॉल करू. तसंच क्रिकेटच्या मैदानामध्ये आहे, ज्यावेळेस दोन्ही क्रिकेटर उतरतायत ना तेव्हा एक मोठी जबाबदारी असते कॉलिंगची. चंडू नेमका कुठे गेला आहे, मागच्या बाजूने जर चंडू गेला तर नॉन स्ट्राईक इनच्या बॅटरने विशेषतः कॉलिंग देणं गरजेचं असतं. आणि समोरच्या दिशेने जर चंडू आला तर जबाबदारी असते स्ट्राईक इनच्या बॅटरची की दोघांमध्ये चांगला संवाद साधावा जेणेकरून धावा या बनवल्या जातील.
गोलंदाजी मार्गावर गोलंदाज भरत तयार. नवीन आलेला बॅटर देवा, धाव संख्या 23. पुढचा बॉल फुल लेंथ बॉल डावेष्टीच्या बाजूला होता, तरी सुद्धा मनगड्याच्या साईने चेंडूला वळवलं. मिडल विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, एकच धाव तो पूर्ण करतोय. इक्का दुक्का धाव संख्येने धाव पळत पुढे सरकलाय आणि धावा लागल्या जातात त्या 24 धावा. काय चांगल्या क्रिकेटच्या मॅचेस पाहायला मिळत आहेत. आणखीन मॅचेस तुम्ही बघणार आहात ह्या आजच्या दिवसातल्या ज्या मॅचेस आहेत त्या मॅचेसचा उल्लेख आम्ही पुन्हा एकदा करणार आहोत. 3 षटकानंतर पुढील होणारा मॅच कोणता असेल त्याची सुद्धा चर्चा होईल. ओ ओवर पिच बॉल स्टँड अँड डिलिव्हर, ऑफ स्टंपर आधीच उभा राहिलेला खेळाडू आणि लॉंग ऑफच्या दिशेने फोर्स केलाय षटकारा करता 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. म्हणूनच किळा जर टोचत असेल ना तर त्याला ठोकलेलाच बरा. आणि सध्या ते काम करतात बॅटर डाऊन द लेग. आता नियंत्रण थोडस सुटलंय, वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धावण्याची धावसंख्या धावपळकर लागली जातात त्या 31 धावा 31. तिसरं षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकाचा जर आपण विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू टाकून झालेत. पाहूया काय करतायत भारत. प्रत्येक चेंडू मागे काही ना काही वेगळं करायचं हेच उद्दिष्ट असतं या खेळाडूचं. शॉर्ट बॉल चेंडूला उडवलाय लॉंग लेगच्या दिशेने, टायमिंग अगदी योग्य पद्धतीने जुळून आलाय. चेंडू सी मारशे पार, आर पार, दमदार, शानदार, बहारदार, डोलदार, वजनदार षटकार. रंग बदललाय, आता रंग बदलला बॅटरने. धाव संख्या 6 ने पुढे सरकली, धाबा लागल्या जातात त्या 37 धाबा. लय मध्ये आलेत बॅटर आणि दिग्गज असा खेळाडू जो सध्या क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालतोय त्याच्यावर हल्ला केलाय. पुन्हा एकदा उडवलाय चेंडू, हवा येत आहे. ओ वर द ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन एरिया, ह्यूज 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 6. आम्हाला साथ अग्रिसनेशी अतूट नात, विजय मामाची न्यारीच बात, समाज कार्य करतो हा दिन रात. 6 धावांची धाव संख्या 43. महागडा षटक ठरतंय आता लॉंग ऑफच्या वरून. हाय अँड हँडसम सिक्सर. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. आता एका पायावर वजन देत हा फटका खेळलाय. 3 षटकांची समाप्ती, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जातात त्या 49 धाबा 49 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी बाद 49 धाबा आणि अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. 2 षटकांमध्ये मोठ्या उलटफेर होऊ शकतोय. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. आवाज घुमणार रन मैदानी चौकार षटकारांचा, आवाज घुमणार रन मैदानी चौकार षटकारांचा. अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा, बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. लगातार 4 बॉल मध्ये 4 षटकार ठोकलेत बॅटरने. अनिल इज ऑन फायर. अनिल याच्या खेळीचा आपण उल्लेख करूया. 6 चेंडूंमध्ये किती 8 चेंडूंमध्ये 34 धावा त्यांना बनवल्यात. 8 चेंडूंमध्ये 34 धावा बनवल्यात. विस्फोटक आणि विध्वंसक खेळी तो सध्या श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाविरुद्ध बनवतोय. त्रस्त केलंय फिल्डिंग करणाऱ्या टीमला, चांगले सपोर्टर्स या फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे आपण नुकताच अतिथी कक्षामध्ये पाहिलंय बंडू पाटील साहेबांना, जे कोपरी गावातूनच बिलॉंग करत आहेत, प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आणि इथे दाखल झालेत. हा 14 षटक, थोडासा शॉर्ट बॉल होता,
मनगड्याच्या सहाय्याने वळवलं चंडूला मिडविकेट क्षेत्रात, एक धाव मिळाली. स्ट्राईक रोटेट करणं फार गरजेचं आहे. एक बॅटर आपला धुमाकूळ घालतोय आणि म्हणूनच त्याला चांगली साथ द्यायला हवी हे लक्षात घेरलंय देवा या खेळाडूने. धाव संख्या धाव फळकावर झाली ते 50 धावा 50 संघाच्या. स्कोर इज 50 नाव. गोलंदाज तयार. ओ नो बॉल, ओ नो, ओ नो. लाईन तर चांगली होती परंतु बघितलं तर ओव्हर स्टेपिंग होतोय आणि त्यामुळेच इथे परिणाम भोगावा लागतोय गोलंदाजाला. फळस्वरूप बॅटिंग करणाऱ्या टीमला एकची मदत मिळाली. धावसंख्या 51. समीर गोलंदाजी मार्गावर आलाय. कालच्या दिवसात सुद्धा ग्रामीण विभागामधून हा खेळाडू खेळताना दिसलाय. समीर कासारे कोळ्या गटामधून सुद्धा कदाचित तो उद्या सुद्धा दिसेल. इतकी क्षमता, इतकी गुणवत्ता त्या खेळाडूने दाखवले. मात्र त्याला उद्या खेळता येणार नाही, उद्या खेळता येणार नाही त्याला. गोलंदाज तयार समीर कासारे. शॉर्ट बॉल, शॉर्ट ऑन फुल केलंय इन टू द गॅप, परंतु शतरक्षकाने चांगली जबरदस्त फिल्डिंग केली आणि चेंडूला अडवलाय. 3 धावा त्याने वाचवल्यात संघासाठी. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावा लागल्या जातात त्या 52. स्कोर मूव्ह ऑन 52. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 52 धावा. बॅटिंग करताना कार्तिक इलेव्हन, संतोष भुवन या टीमच्या बनल्यात. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता कॅप्टन हरेश पाटील याने, ज्याला मी स्क्युअर कटचा बादशाह म्हणून ओळखतो. ओ व्हॉट बॉल, व्हॉट बॉल. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. परंतु शतरक्षक काही साथ देताना दिसत नाही. फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला. बघा जिथे एक ही धाव नव्हती तिथे बॅटर 2 धावा पूर्ण करतायत आणि पंच बाईचा इशारा करतायत. या 2 अतिरिक्त धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली सध्याच्या घडीला 54. शतरक्षक हा महत्वपूर्ण घटक असतो. महत्वपूर्ण घटकाने जर मदत केली नाही, त्याचं मिश्रण जर झालं नाही, तर मग तोटा भोगावा लागतोय. कपिल देव निखन सरांचं पुन्हा पुन्हा ते वाक्य मला आठवतोय की गोलंदाज मजदूर आहेत आणि फलंदाज साहेब आहेत. पुढचा बॉल चांगला लेग ब्रेक पद्धतीचा चंडू टाकलाय. थोडीशी फ्लाइट दिली आणि बॅटिंग क्रीजचा जर असा पुढे हा टप्पा पडलाय. चांगला बॉल. धावसंख्या धाव फळकावर 54. चौथं षटक प्रगतीपथावर. चौथ्या षटकामध्ये 4 चेंडू टाकून झालेत गोलंदाज समीर याचे. विजय मामा चषक 2024 रणसंग्राम तुम्ही या ठिकाणी न्याहाळतायत. कर्तव्य दक्ष व्यक्तिमत्व अफाट मेहनत या स्पर्धेकरता आयोजकांची पाहायला मिळाली. ट्राय टू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केलाय. परंतु रिच व्हाईटची संकल्पना इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि म्हणूनच पंच आपल्या निर्णयावर ठाम राहत आहेत. हे षटक आता कुठेतरी चांगल्या पद्धतीने घटत आहे. म्हणजेच अनुभव कमी जरी असला परंतु लाईन आणि लेंथ व बुद्धिमत्तेचा वापर करत गोलंदाजाने जखडून ठेवलं बॅटरला. हा अनुभव आहे त्याच्या पाठीशी. ज्ञानाची शिदोरी त्याने सुद्धा कमावलाय. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 54 धावा. या षटकातील आता शेवटचा बॉल. 54 इज द स्कोर इन द फोर्थ ओव्हर. ओ पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगला बॉल. कडे कडे खेळण्याचा प्रयास बॅटरचा. इथे षटकाची झाली समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना कार्तिक इलेव्हन, संतोष भवन टीमची धावसंख्या आहे 3 गडेबाद 54. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. या 6 बॉलमध्ये मोठे फटके पाहायला मिळतील काय ही चर्चा आपण करणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. सारा भर लाई रे सामना आजियो रंग लाई रे सामना आजियो रंग लाई रे सामना आजियो रंग लाई रे आज विजय मामा एक 2 मिनिटं आम्ही समजू शकतो टायमरची. तर त्याही पेक्षा जास्त वेळ जर गेला तर तुम्हाला परिणाम भोगावा लागेल. मी बघतोय सचिन पाटील यांना, आज ते सुद्धा उतरलेत.
एक अतिशय चांगले खेळाडू अनेक मॅन ऑफ द सिरीज त्यांनी पटकावलेत. नेहमीच चांगला कळ त्यांचा राहिलाय. महेश पाटील यांच्या तर बंधू आहेत आणि आज बऱ्याच दिवसानंतर त्या खेळाडूला आम्ही बघतोय. रन मशीन आहे श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमची, जी आपल्याला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पाहायला मिळत आहे. चार षटकांमध्ये 54 धावा, शेवटचा षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज राजेश ओघे, फिरकीचा जादूगर, अनेक वर्षाचा अनुभव त्याच्या पाठीशी, आता समोर तितकाच चांगला खेळाडू अनिल. आता मात्र इनसाइड आउट करून गॅप मध्ये लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ याच्या मधोमध चेंडूला टाकलं होतं. एकच धाव मिळाली. बॅटरची कृती बघून चेंडू टाकण्याची क्षमता असलेला खेळाडू म्हणजेच राजेश ओघे. धावसंख्या 55. ही जी दोन षटकं मी बघतोय, चौथं षटक ज्या षटकामध्ये अप्रतिम मारा केला, फक्त 5 धावा दिल्यात, चांगली गोलंदाजी गोलंदाज समीर कासारे याची पाहायला मिळाली. कालच्या ग्रामीण विभागामधून तो थोडासा मागडा ठरला होता आणि इथे चांगली गोलंदाजी. ओ स्विंग अँड मिस, काय घडलंय बघूया. विकेटचं पतन झालंय, लागलाय चौथा धक्का. 4 गडी बाद, धावसंख्या 55. गव गव होतोय मामाच्या योजनाचा, जिथं तिथं आज गव गव होतोय मामाच्या योजनाचा. अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा, चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा, चषक विजय मामाचा. थँक्यू. वागण्यात खोटेपणा नसला ना तर जगण्यात मोठेपणा मिळतोय. आणि आज मोठेपणा मिळवणारे व्यक्ती या स्पर्धेचे कर्ता धरता विजय मामा घरत अतिथी कक्षामध्ये दाखल झाले आहेत. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत ह्या दिवसात. वसई येथील चांगले संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता आत वळणारा बॉल होता, बॅटर नेमकं काय करतायत बघूया. त्याला वाटलं ते बाद होतील, परंतु काय घडलंय बघूया. इथे विकेटचं पतन, धावबाच्या स्वरूपात आणखीन एक धक्का लागलाय. 5 गडी बाद, धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत त्या. 56 धावा, 56 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. प्रदीप नावाचा खेळाडू बाहेर आलाय. ओहो, ज्या व्यक्तींची आम्ही वाट बघत होतो, आता दूरवरून अंतर कापून मला असं वाटतं की थेट इथेच आलेत ते, गाबाकडून इथेच डायरेक्ट आलेत मैदानावर. आदरणीय सन्माननीय धनाजी सुळे सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम सर. ओ स्टँड अँड डिलिव्हर, चेंडूला पाठवलं लॉंग ऑफ पट्ट्या बाहेर, बिग ब्लास्ट, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. धावसंख्या 42 अनिलची आणि संघाची धावसंख्या झाली आहे सध्या 62. आणि वसे तालुका एक गाव एक संघामधून त्याला अर्धशतक पूर्ण करण्याची संधी असेल. अजून या इनिंगचा विचार केला तर 2 चेंडू शिल्लक आहेत. अनिल इज प्लेइंग ऑन 42. पुढे आता येऊन कायचा होता, चंडू कव्हरच्या दिशेने जातोय, उलट्या दिशेने क्षेत्ररक्षक जल टिपण्याचा प्रयास करतोय. एक धाव अनिल पूर्ण करतोय, दुसरे धावा करता तो धावतोय आणि पाहता पाहता 2 धावा त्याच्या होतात पूर्ण. या 2 धावणीची धावसंख्या झाली 64. अतिथी कक्षामध्ये आलेल्या मान्यवरांच्या माहिती करता मॅच सध्या सुरू आहे. कार्तिक 11 संतोष भुवन विरुद्ध श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी. असा श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमचे कॅप्टन हरेश पाटील यांनी टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. बॅटिंग करताना आता एक मात्र खेळाडू अनिल वन मॅन आर्मी अशी भूमिका अदा करतोय. ओ चांगला वळणदार चेंडू आणि त्याचा अर्धशतक सुद्धा हुकलं गेलंय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. कार्तिक 11 संतोष भुवन टीमच्या 5 गडी बाद 64 आणि 65 धावांचं टार्गेट असेल. 65 इज द टार्गेट. 65 धावसंख्येचा पाठलाग कसा काय होतोय, काय घडामोडी घडतात दुसऱ्या इनिंग मध्ये, हे ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी आमच्या लाडक्या प्रेक्षक हो, तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा चंदनसर नगरीत सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम विजय मामा चषक 2024.
क्षेत्ररक्षण लगेचच लावलं जाईल. टायगर तर आहे आणि त्यांचे झडप आपण अनेक ठिकाणी बघितले. ज्या पद्धतीने सर्व खेळाडू सुद्धा फिदा झालेत त्यांच्यावर. मी मागेच एक टुर्नामेंट्स बघितली होती, तुकाराम मांगेला सर युसीपीएल उद्धन चौक प्रीमियर लीग ही स्पर्धा होती आणि मी अचानकपणे गेलो त्या ठिकाणी मला आश्चर्याचा धक्का बसला. जिथे विजय मामांचं कटआउट्स बघितलं आणि ज्यावेळेस त्यांचे सर्व खेळाडू मॅकमिलन गोविंद आणि ह्यांनी फटाक्याचा बॉक्स काढला माझ्यासमोर कोण येणार आहेत, तर त्यांनी मला सांगितलं की विजय मामा येणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी आम्ही तयारी केलं. अमरजीत राम सुद्धा त्यांच्यासोबत होतं. दयानंद पाटील थोडेसे उशिराने आले, ते सुद्धा त्यांच्यासोबत होते. संतोष वळवी होते, मंगेश भोईर हे मंगेश मात्रे हे सुद्धा होते, निशू मात्रे सुद्धा होते, योगेश पाटील यांना सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत बघितलं होतं. आणि काय जय्यत तयारी केली होती त्यांच्या स्वागताची. म्हणजेच आज या स्पर्धेमुळेच विजय मामाच्या कार्यामुळेच त्यांचे हजारो चाहते आपल्याला पाहायला मिळत आहेत, लाखो चाहते त्यांच्या पाहायला मिळत आहेत. म्हणूनच त्यांचं कौतुक करावं तितकंच कमी आहे. वळूया आपण दुसऱ्या इनिंग कडे जिथे 65 धावांचं लक्ष असेल. 65 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जातो आहेत, काय घडामोडी घडत आहेत याचं धावतो बनणं ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतो आहे. आज जर बघितलं तर महाराष्ट्राचे नामवंत समालोचक म्हणून ज्यांनी ख्याती मिळवलं आहे ते तुकारामजी मांगेला एका छोट्याशा ब्रेक नंतर तुमच्यापर्यंत हजर राहतील. ओव्हर टू डीचे मैदानी सामना रंगलाय बघायाले रसिक, रण मैदानी सामना रंगलाय बघायाले रसिक, कन्नन सरगावात भरलाय विजय करत मामा चषक, कन्नन सरगावात भरलाय विजय करत मामा चषक, विजय मामा चषक, विजय करत मामा चषक, विजय मामा चषक, विजय करत मामा चषक. आम्हाला साथ अग्रिसेनेशी अतूट नात, विजय मामाची न्यारीच बात, समाज कार्य करतो हा दिन रात, कैलास काका आधार आमचा माणूस लाखात आहे. थँक यू. वेलकम बॅक पुन्हा एकदा आलेले सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. V24 फाउंडेशन आणि अग्रिसेना पुरस्कृत विजय करत अर्थात विजय करत मामा चषक 2024 असा दिवस आहे. आजचा या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं जी माहिती मिळते, आज या स्पर्धेचा 6वा दिवस आहे आणि दिवसभर पहावा असा असा दिवस आहे. दिवस 6वा आणि तो दिवसभर पहावा असा वसई तालुक्यातील एक गाव एक संघाचा समावेश असलेला असा दिवसभरामध्ये संघ आहे. सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाले. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला भरत पाटील, दुसऱ्या बाजूला सचिन पाटील. ही जोडी नेहमीच आपला कोपरी टीमची सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीची जी विणीची महत्वाची आघाडीची आणि एक यशस्वी जोडी म्हणून ज्या जोडीकडे पाहिलं जातंय ती जोडी मैदानावरती आणि दुसऱ्या बाजूला देवा आहेत. आता देवाचा उल्लेख मला एक यंगस्टर आहे खरा कमी कालावधीमध्ये ज्यांना आपलं गोलंदाजीचं वैविध्य थोडंसं दाखवलेलं आहे आणि तो खेळाडू सध्याच्या मैदानावरती आहेत. कारण प्रत्येक गावाची एक प्रीमियर लीग असते. आता पुढच्याच महिन्यामध्ये जर पाहिलं तर संतोष भुवन प्रीमियर लीग सुद्धा येणार आहे. 10-11 त्या फेब्रुवारीच्या दिवसामध्ये आपण संतोष भुवन प्रीमियर लीग पाहणार आहोत. तिथून काहीसे खेळाडू जे पुढे आले आहेत आणि ते आता सध्याच्या घडीला आपल्या गावाचं संघाचं प्रतिनिधित्व मैदानावरती करतायत. मैदानावरती मजा येणार आहे. 65 धावांचा आहे. आज बुधवारचा दिवस आहे. संध्याकाळी चिकन 65 भरपूर प्रमाणामध्ये खातील. म्हणत आहे 65 अर्थात 65 धावांचा पाठलाग टीमला करायचा आहे. पहिला चेंडू आता कट केला, कट 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 चेंडू चाललाय पॉइंट लाईनच्या बाहेर, पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधलं अंतर कापलंय, चेंडू गेलाय. पहिल्या चेंडूवरती दणदणीत चौकार. मैदानी सामना रंगलाय बघायाले रसिक, मैदानी सामना रंगलाय बघायाले रसिक, कन्नन सरगावात भरलाय विजय करत मामा चषक, कन्नन सरगावात. थँक्यू. चला जेव्हा आम्ही म्हणतो ना की धावांचं आव्हान आहे 65, आता याचं चित्र जवळजवळ नाही होणार स्पष्ट. कारण हा मॅच आहे दोन्ही टीमकडे. संतोष भुवनचा संघ आहे, कोपरीचा संघ आहे. प्रयत्न जरूर करणार. ज्या पद्धतीने आम्ही म्हटलं होतं की महत्वाची जोडी भरत पाटील जो स्ट्रायकर एंडला आहे
भरत पाटील स्ट्रायकर येणलाय प्रतिस्पर्ध्याचं ब्लड प्रेशर वाढवणारा नेहमीच्या खेळाडूचा उल्लेख आम्ही करतोय. असा खेळाडू मैदानावरती चेंडू केला स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉडलेच्या बाहेर सिक्सर फटका असा धुआधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. जसा भरत पाटीलचा आम्ही उल्लेख करतो पण देवा तुमच्याकडे सुद्धा गोलंदाजाचा चांगला ठेव आहे. तो आता दाखवण्याची वेळ आले. तुम्हाला का संधी दिली आहे पहिले षटक हाताळण्यासाठी, का तुम्हाला गोलंदाजासाठी दिली आहे, कॅप्टननं का विश्वास दाखवलेला आहे ते तुम्हाला आधी दाखवायचं आहे. प्रतिस्पर्धी बलाढ्य आहे, मोठा फलंदाज मैदानावरती आहे, पण तुमच्यामध्ये क्षमता आहे, तुमच्यामध्ये गुणवत्ता आहे, तुमच्यामध्ये ते टॅलेंट आहे, ते दाखवण्याची वेळ मैदानावरती आले. वाईड यॉर्कर वाईड यॉर्कर हे दाखवायचं आहे. बॉल अँड बॅट मधलं द्वंद्व युद्ध जे विजय मामा चषकामध्ये या गेल्या 5 दिवसामध्ये आपण पाहिलंय. हायफाय खेळ झालाय कबड्डीचा. जसं 5 पॉईंट मिळाल्यानंतर हायफायचा पंच लावतोय, तसे या स्पर्धेने हायफायवाला पंच लावलाय. हाय होल्टेज मॅचही झाली त्या मैदानावरती. आता हा दिवसभर पाहावा असा 6वा दिवस मैदानावरती आलाय. पहिल्या त्या चेंडूवरती चौकार ठोकल्यानंतर भरत पाटील दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि देवा इथून दाखवून देतोय माझ्या गोलंदाजीमध्ये तो ठेवा आहे. वेगवेगळ्या ठेवणीतले चेंडू मी हाताळणार आहेत, हाताळणार आहे इथून. माझ्याकडे भरपूर ठेवा आहे, भरपूर व्हरायटी आहे, माझ्याकडे विविधता आहे, विविधता सुद्धा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करणार. पहिले 2 चेंडू गेले बॅट्समनच्या दिशेनं फलंदाजच्या दिशेनं आणि मागचे 2 चेंडू आता आले आहेत जिथून गोलंदाजानं खऱ्या अर्थानं दाखवून दिले. ही खेळपट्टी विकेट विजय मामा चष्म्यातली ही खेळपट्टी गोलंदाजाला सुद्धा सहाय्य ठरते हे दाखवून दिले. धावाय दाफलकावरती 10. असा दिवस पहिला सामना आपण पाहिला होता जिथून गावदेवी दानीवचा संघ जो पहिल्या सामन्यामध्ये 54 धावांचा पाठलाग करून पुढे आलाय, आता तिथून पुढे झाला कारण दुपारचं सत्र आहे. या मैदानावरचा एक खेळ जर आपण पाहिला ना, दुपारचं सत्र म्हणजे फार पूर्वी आपण चित्रपट पाहायचो 12 ते 3, 3 ते 6, पण या मैदानावरती ना 2 ते 6चा खेळ वेगळा आहे, खास करून 2 ते 5चा. दुपारचं सत्र 2 ते 5 वेगळा खेळ असतो. आता त्या सत्राला हळूहळू सुरुवात होणार आहे. इथून मिड ऑनच्या डोक्यावर चांगला फटका, प्लेसमेंट चांगला आहे, सासे गले मॅट किती श्वास रोखला गेला होता. चेंडू गेला लॉंगन बाउंड्रीच्या बाहेर, सौकार 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खनखनीत चौकार. थँक्यू. प्रयत्न जरूर केला होता मिडॉनच्या क्षेत्ररक्षकानं, पण त्याच्या डोक्यावरनं पारखे. एका क्षणाला भरत पाटील सुद्धा वाटलं की हा चेंडू इनफिल्डला ओलांडून जाईल की ना जाईल, कारण बॅटच्या वरच्या बाजू लागला होता. मिडल ऑफ द बॅट नाही लागला होता, बॅटच्या वरच्या बाजू लागला होता, ऑन द राईस खेळला होता. म्हणून प्रत्येक वेळेला फटक्यामध्ये ताकद महत्वाची जितकी असते ना तितका प्लेसमेंटही महत्वाचा आहे. कुठल्या ठिकाणी खेळतात, कुठल्या पद्धतीने तुम्ही खेळतायत आणि कुठल्या उद्देशानं खेळतायत या सर्व गोष्टींचा समावेश मागच्या 3 या 5 चेंडूवरती झालाय. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील धावाय दाफलकावरती 14. थोडंसा ते सुद्धा आहे, कारण रनअपमध्ये भेटत आल्यानंतर थांबावं लागतं. तेच गोलंदाजाने आपण केलं होतं. असा एक एक यंगस्टर आहे देवा जो प्रयत्न करतो या टेनिस क्रिकेटच्या या युगामध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. तर कितीतरी प्रसिद्धीचं वलय पाहिलेला भरत पाटीलचा सारखा खेळाडू मैदानावरती आहे. एका स्पर्धेचा उल्लेख संदीपजी गावण सुद्धा केला, नुकताच सफाळीच्या मैदानावरची स्पर्धा, तिथून बायकर मॅन जो मॅन ऑफ द सिरीज भरत पाटीलनं पटकावली होती. भरत पाटीलनं बायकर घेतलंय पण तो बुलेट ट्रेनने जाणार, तो बुलेट ट्रेनने जाणार, बुलेटच्या वेगानं जाणार. शेवटच्या बॉलवरती सिक्सर. पहिलं षटक संपले आणि पहिल्या षटकामध्ये आल्यात 2020 युग आहे, 2024 ची मॅच आहे आणि पहिलं षटक संपलंय 20 धावांचं. पहिला ओव्हर 20 धावांचं. ऐकू एक संगीत आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. थोडस इंटर
जमलेलं वेळ पाच मिनटं पंच सांगतात आपल्याला आपल्याला वीस मिनटामध्ये जे चार ओव्हरचा जो स्पेल आहे तो पहिला आपल्याला पूर्ण करायचा अन्यथा ज्या नियमाचा उल्लेख संदीपजी गवड यांनी सुद्धा केला होता आणि तिथून पंचाकडे इशारा त्या पॉवर प्ले नंबर दोनचा इशारा बॅटिंग पॉवर प्ले आहे हे दोघांना माहिती आहे सचिन पाटील भरत पाटीलला माहिती आहे की आता भरत पाटीलच्या बॅटमधनं धावा आल्यात अजून धावा हवे आहेत मग बॅटिंग पॉवर प्लेचा तिथे ना विचार झाला आहे महत्त्वाच्या वेळा म्हणजे क्रिकेटच्या खेळामध्ये जसा गोलंदाजाचा बदल महत्त्वाचा असतो फिल्डर्स जे फील्ड पोझिशन महत्त्वाचं असतं तर प्रत्येक क्षणानं तुम्ही घेतलेला निर्णय तुम्ही घेतलेला डिसिजन आणि तुम्ही घेतलेला जो निर्णय आहे तो साध्य करण्यासाठी योग्य ठरण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न क्रमांक दोन सकलंदाज मैदानावरती रेडी होतोय नफीस आता नफीसवरती जबाबदारी दुहेरी आहे जसं डोंबऱ्याचा खेळ असतो तारेवरची कसरत असते पुढेही जायचं असतं तोलही सांभाळायचा असतो तसा आता तुम्हाला षटक चांगला हाताळायचा आहे इकॉनॉमिकल स्पेल हाताळायचा आहे आणि जमल्यास या दोघांपैकी एक किंवा शक्य झाल्यास दोघांनाही बात करायचं आहे ही आहे तर दुसऱ्या बाजूला सचिन पाटील जो सायकेरेनला सज्ज होत आहेत चांगला चेंडू लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स या पद्धतीनं थोडासा अँगल करून आला हा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न नफीसने केला होता आणि तिथून चेंडू खालीही राहिलाय चेंडू थोडासा खालीही राहिला पाठीमागे गेलाय यशस्वीच्या हातामध्ये निर्धावनं स्टार्ट केलाय बघा मागचा ओव्हर स्टार्ट झाला होता चौकारनं हा ओव्हर हा षटकचा स्टार्ट झालाय जिथून निर्धाव चेंडू आलाय मिस्टेम झालाय मिस्टेम विकेट विकेट विकेटची आवश्यकता टिपला असेल नफीस बिलकुल नफीत बरी आहे गेंदबाजी आणि याच चेंडूवरती घेतलाय सचिन पाटीलचं विकेट पहिला विकेट पहिला गडी गमावलाय टीम कोपरीच्या संघानं संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झनझणीत विकेट महाराष्ट्र राज्य अग्रसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट थँक्यू पहिल्या सामन्याचा जर उल्लेख केला तर तिथे सुद्धा विश्वनाथ जाधवच्या पहिल्या षटकामध्ये 21 आल्यानंतर ज्या पद्धतीनं कमबॅक केलं होतं अक्षय राजवरनं आता तेच करावं लागणार आहे नफीसला तिथून त्यानं ते पाच ओव्हरचं पाच धावांचं षटक हाताळलं होतं एक विकेट प्राप्त केला त्यांना मॅचमध्ये आणण्याची संधी तिथून अक्षयने केली होती आता त्याचा खेळ पाहिलाय संतोष भुवन गावदेवे दानिव म्हणजे दानिव आणि संतोष भुवन जास्त लांब नाहीये नाक्यापासून थोडंसं पुढे गेलं तर दानिवचं गाव आहे त्यांनी त्यांचा खेळ पाहिलाय नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय हरेश पाटील हरेश पाटील तिथून सज्ज होता त्यांना जसा काही फटक्यांचा उल्लेख संदीपजी गावण सुद्धा यांनी सुद्धा केला होता स्ट्रायकरला हरेश पाटील बऱ्याच गोष्टीवरती चर्चा होईल सध्याच्या घडीला मॅच थोडासा सिच्युएशन त्याच्यावरती चर्चा करूया एक यश नफीसलाही लाभलाय ज्या फटक्याची आठवण करून देणार होतो तोच फटका खेळलाय एक ट्रेडमार्क आहे आणि कदाचित पेटेंट जर भेटलं तर हरेश पाटीलला या फटक्यास मिळू शकतं इतका कॉपी बुक स्टाईल स्क्वेअर कट खेळलाय चौकार चार धावा साऱ्या गगनात ललकार अग्रसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खनखनीत चौकार जसं एखादी आपण वस्तू बनवतो एखादं गाणं बनवतो एखादी वस्तू किंवा गाणं प्रोडक्शन ज्यावेळेला करतो त्यावेळेला ते रजिस्टर करतो का तर तसं कोणी बनवू नये त्याकरता त्याचं ते पेटंट असतं म्हणजे दुसरा कोणी बनवायचं तर आपली परवानगी घ्यावी लागते असा पेटंट स्टॉक खेळलाय हरेश पाटील यांना चौकारनं सुरुवात केले या मॅचला तिथून एक फटका खेळला होता क्रॉस बॅटेड फटका थोडासा स्वीप करायचा होता स्वीप करायचा होता चेंडूला बॅटच्या मधमध नाही आलाय नफीसने दाखवून दिला टप्पा थोडासा लांब ठेवला थोडासा लांब ठेवला स्वीप करण्याचा प्रयत्न केला आता बघा चार चेंडूचा खेळ झालाय चार चेंडूमध्ये एक चौकार आलाय एक विकेट आलाय एक सिंगल आलाय आणि स्ट्रायकर एंडला आलाय मागच्या षटकामध्ये ज्यानं ठोकले दोन षटकार ज्यानं ठोकले दोन चौकार तो फलंदाज स्ट्रायकर एंडला आलाय आणि एक विकेट ज्यानं प्राप्त केलाय तो नफीस आहे नफीसला पाहिजे भरत पाटीलची विकेट भरतला पाहिजे अजून एक मोठा फटका पाठीमागे गेला जागा बनवली जागा काय बनवली जागेमध्ये पाठवलाय चेंडू गेला पुन्हा एकदा पॉइंट रिझर्व मध्ये अजून एक भरत पाटीलच्या बॅट मधनं दणदणीत कणकणीत चौकार हा फटका खेळणं खरं तर दोन गोष्टी आहेत
एक तर तुमचा फुटवर्क हे महत्वाचं आहे, पण चेंडूचा टप्पा वळवला लेंथ लवकर पिक करतात. भरत पाटील यांची खासियत ती आहे की गोलंदाजाची लेंथ लवकर पिक करतात, लवकर ओळखतात टप्पा. आणि पाहिलं चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी आहे, बॅकफुट वरती थोडस वेट ट्रान्सफर केलं, कट केलं, जागा बनवली आणि त्या जागेमध्ये ठोकलाय. अजून एक चौकार जात आले दापलकावरती 29-29. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल असणार आहे, गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होतोय. पहिला बॅकफुटला, आता फ्रंट फुटला, ऑन फायर रेग्युलरली, फायर फायर आणि चेंडू गेला बॉडलाईनच्या बाहेर. अजून एक सिक्सर षटकार. बिलकुल, विजय मामा चषकामधला खेळ गेले आपण 5 दिवस पाहिलंय आणि इथे म्हटलं ना, आता फलंदाजाचा थोडासा ऍडव्हान्टेज असतो, फलंदाजाचा पोषक असं वातावरण, खेळपट्टी फलंदाजाच्या मोहात पडलेली, पण तुम्ही गोलंदाजही कामगिरी करू शकता. पहिले 4 चेंडू चांगले हाताळे होते, षटकाचा खेळ संपलाय, 2-2 षटकांचा धावा आहे, 35-35, आता 18 चेंडूचा खेळ तिथून शिल्लक आहेत आणि 18 मध्ये करायचे ते 30 धावा. 18 चेंडू आणि 30 धावा हे समीकरण सध्याकडल्या मैदानावरती चर्चा चालले, चर्चा यासाठी चालले. आता भरत पाटील नावाचं जे वादळ आहे ते तो पण कर, पण चर्चा करताना वेळ जाणार आहे. पंच दाखवतात ते, पंच तेच दाखवण्याचा प्रयत्न तिथून करतात. जो वेळ आहे तो वेळ कोणासाठी थांबणार नाही ना, तुम्हासाठी नामासाठी, कारण या स्पर्धेसाठी लागलेलं सर्व काही आपल्या जवळ अवेलेबल आहे. चांगलं आयोजन, नीटनेटकं नियोजन, प्रेक्षकांची साथ, चांगली क्रिकेटचा पोषक असं वातावरण, एकच गोष्ट आहे जी आपण नाही प्रोड्युस करू शकत, नाही निर्माण करू शकत, नाही आपण पुन्हा एकदा आणू शकत, ती आहे वेळ. वेळ आहे जी थांबणार नाहीये, त्याच्यामुळे वेळ जो वाया जाणार नाहीये याची आपण काळजी घ्या. गोलंदाज तिसरं षटक हाताळण्यासाठी रोहित आहे, तर दुसऱ्या बाजूला एक चौकार टोकले हरेश्वर पाटील, कूल अँड काम आहे. कॅप्टन कूल म्हणून ज्यांना म्हटलं होतं हा हरेश्वर पाटील आहे. भरत पाटीलला मी म्हटलं की प्रतिस्पर्ध्याचं ब्लड प्रेशर वाढवणारा खेळाडू आहे, तर दुसऱ्या बाजूला कोपरी गावचं कूल अँड काम आहे. आता या काम आणि बँडला इथून तुम्हाला तोड काढायची आहे. रोहितला तुमच्या नावामध्ये हिट आहे, आता हिट ठरायचं आहे, हिट करायचं आहे, विकेटला हिट करायचं आहे, यष्ट्याने विकेट करायचं आहे आणि हिट करताना विकेटही तुम्हाला घ्यायची आहे. 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. 18-30 मॅच. कट केलं पुन्हा एकदा चांगला फटका, प्लेसमेंट ही चांगली, डीप वरती प्रोटेक्शन आहे, जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण धावा झाल्या धावलकावरती. 37 वरती जाऊन पोहोचले. बघा एका बाजूला जोश आहे, भरत पाटीलचा जोश आहे, पण असं म्हणतात ना जोश के साथ होश होणं जरुरी आहे. भरत पाटीलच्या रूपानं जोश आहे, तर दुसऱ्या बाजूला हरेश्वर पाटीलच्या रूपानं होशही आहे. या दोन्ही गोष्टीचं महत्वाचं आहे, कसंही तेही सांगण्याचा प्रयत्न केला जाईल, पण तूतच गोलंदाजाला काही वेगळं करण्याची आवश्यकता आहे. वेगळं तुम्हाला करावं लागणार, पण हरेश्वर पाटील कुठे वेगळं करून देणार, ते तर पूर्णपणे जाणतात अशा परिस्थितीत कसं खेळायचं आहे. मिड ऑफच्या डोक्यावर चेंडूला खेळ होतोय, 2-2 धावांनी धापलं पुढे चालतात. सिंगल रन या चेंडूवरती. आता स्ट्रायकर एनला भरत पाटील, भरत पाटीलच्या खेळीवरती नजर टाकली, सुरुवात केली चौकारनं, 3 चौकार 3 षटकार 30 धावांची खेळी आतापर्यंत भरत पाटील साकारतायत. ओहो, अजून एक डील त्याच्यामध्ये चाललंय. 4-6 4-6 4-6 अँड अगेन 6 षटकार सिक्सर. हा गेला षटकार, लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. थँक्यू. याच करता मी म्हटलं भरत पाटील डील कुठून करतात. 4-6 4-6 4-6 अँड अगेन 6 धावा झाल्या धापलकावरती. 44-47 इनसाइड एज चेंडू झाला पाठीमागे. 4-6 4-6 6-4 त्याच मध्ये डील चाललाय. अजून एक बॅट मधन लकी सौकार 4 धावा.
भिडू दे साऱ्या गगनात ललकार। अग्रसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खनखनीत चौकार। भरत पाटीलच्या इनिंग मध्ये जर नजर टाकली तर आतापर्यंत 10 चेंडूचा खेळ त्यांनी केलाय आणि 10 चेंडूच्या खेळामध्ये 40 वरती बॅटिंग करतात 40 वरती आतापर्यंत 10 फलक जाऊन पोहोचलाय आणि त्याच्यामध्ये स्कोर डिजिटल आणि मॅन्युअल आहेत ना, जास्त करावं लागत नाही। आत येणारा चेंडूच्या वेगात बदल केला म्हणून म्हटलं ना, व्हरायटी तुम्हाला आणावं लागेल। समोर फलंदाज असा आहे ज्या ताकदीचा आहे, ज्या कुवतीचा आहे आणि ज्यानं कित्येक वर्ष क्रिकेट खेळले आहे, मग त्याला बीट करण्यासाठी, त्याला चकित करण्यासाठी, त्याला सरप्राईज करण्यासाठी काहीतरी वेगळं तुम्हाला करायची आवश्यकता आहे। मागचा निर्धाव चेंडू आलाय, तिसऱ्या षटकाचा खेळ इथे सुरू आहे। तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल धबाय धापलकावरती 48 आहे। 65 धावांचा पाठलाग करण्यासाठी इथून कोपरीचा संघ मैदानावरती उतरलाय। टॉप एज लागलाय, चेंडू टॉपला गेलाय, झेल टिपलाय, एक विकेट आलाय, पण एका आक्रमक इनिंग, तुफान इनिंग इथे संपुष्टात आले। भरत पाटीलची 40 धावांची खेळी संपुष्टात, विकेट पाहिजे होता, विकेट आलाय। एक गाणं घेऊया आणि बघूया मॅच मध्ये टर्न अराउंड येतोय की नाही ते पाहण्यासाठी येऊया। चांगली इनिंग भरत पाटील असा करून तिथून फॅमिलीच्या दिशेने परतल्यात। 40 धावांची एक आक्रमक खेळी इनिंग, ज्या खेळीसाठी नेहमीच ओळखल्या जातात भरत पाटील। आता विकेट मिळालाय, इथून विकेट मिळाल्यानंतर तुम्हाला संधी थोडीशी निर्माण झालेली आहे, या संधीचं सोनं करायला हवा। असं म्हणतात ना की आधा मॅप संधी शोधीये, क्रायसिस मध्ये ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला शोधायची आहेत। भले परिस्थिती विपरीत आहे, परिस्थिती थोडीशी दुसऱ्या बाजूला आहे, पण परिस्थिती बदलता येऊ शकते। ही परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य तुमच्या मनस्थितीमध्ये आहे आणि ते बदलण्याचा विचार। 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे, 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता। गोलंदाज रेडी होतोय, देवा चौथा षटक आदानासाठी देवा। दुसऱ्या बाजूला अनुभवी जोडी मैदानावरती आहेत, एका बाजूला हरीश्वर पाटील, दुसऱ्या बाजूला राजेश ओगे। आता राजीव ओगे ते 9 सेकंडला आहेत। 12-17 मॅच आहे, वेळ टाइम वरती लक्ष असू द्या कॅप्टन, टाइम आहे तितकाच महत्वाचं आहे। क्षेत्ररक्षण लावताना एक ओव्हर संपलाय, दुसरा ओव्हर चालतो असताना भरपूर जो वेळ जातोय त्याच्यावरती थोडस आपण लक्ष ठेवा, कारण ज्या आयोजकाकडनं अगोदरच आपल्याला जी प्लेइंग लिस्ट ज्या वेळेला दिली जाते त्याच वेळेला त्याच्यामध्ये काहीशा अटी शर्ती नियम रूल्स रेग्युलेशन या सर्वांचा समावेश आहे आणि ते पाहता आपण जर त्या पद्धतीने जर वागलं तर कदाचित जो पेनल्टीचा उल्लेख आहे तो पेनल्टी येणार नाही याची काळजी आपण घ्या। 11 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे। आता पहिला चेंडू चांगला हाताळताय, भरत पाटील बाद झाल्यानंतर गोलंदाजाला थोडासा निश्वास आहे, सुटकेचा निश्वास टाकण्याचा प्रयत्न तिथून गोलंदाजानं नक्कीच तिथून झालाय। भरत पाटील बाद झालाय तर मॅच मध्ये येण्यासाठी तोच प्रयत्न तिथून चाललाय। दोन लागोपाठचे दोन चेंडू निर्धावच्या स्वरूपात इथून संपलेत। 10 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे, 17 रन रिक्वायर इन 10 डिलिव्हरी असं आपण म्हणूया आणि या 10 मधले पुढचे 3-4 चेंडू, खास करून पुढचे 2 चेंडू, 2 महत्वाचे आहेत, पुढचे 4 चेंडू महत्वाचे आहे। इथून देवा दाखवून देतोय, पहिल्या षटकामध्ये मला नाही जमलं चांगली गोलंदाजी करताना, पण आता गोलंदाजाने मला चौथ्या षटकासाठी आणलंय आणि आता मी माझा स्पेल आमचा खेळ आणि खऱ्या अर्थानं जी वेळ आमच्या थोड्याशा बाजूला नाही होती ते आता पुन्हा एकदा वळवण्याचा प्रयत्न करतो। थोडंच चर्चामध्ये राजेश ओके आणि हरेश्वर यांच्यामध्ये सुद्धा झाले की आता 9 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे आणि अशा वेळेला आपल्याला कसं खेळायचं आहे।
त्याच्यावरती सुद्धा चर्चा झाली. सध्याच्या घडीला थोडस टेन्स वातावरण आहे, कारण कोणी सेलिब्रेशन करत नाहीये. हे मागच्या षटकामध्ये पण घडलं होतं, याही षटकामध्ये पण थोडस आपण बघतोय जो रनअप आहे, जो रनवे असतो ज्यावेळेला आपलं एरोप्लेन टेक ऑफ घेते आणि उडते, तेही महत्वाचं आहे. तसा हा रनअप आहे, योग्य दिशेने नाही झाला तर लँडिंग जो पुढचा पाय आहे तो लँडिंग व्यवस्थित होत नाहीये. पुन्हा एकदा तेच घडले, पुन्हा एकदा तेच घडले. म्हणून त्या एरोप्लेनचा उल्लेख केला, टेक ऑफ करताना बरोबर योग्य वेळेला तो घेर आणि लँडिंग करताना जे पुढचे जग ते पूर्ण बरोबर लँड होणं आवश्यक आहेत. तुम्हाला ज्यावेळेला मॅचला सुरुवात झाली त्यावेळेला सांगितलं होतं की 20 मिनिटं पंच दाखवतात, तुम्हाला 4 षटकं तुम्हाला पूर्ण करायची आहेत. जर त्या 20 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्ही 4 षटकांचा स्पेल नाही पूर्ण करू शके, जसं आयोजकाकडनं अगोदरच आपल्याला त्या गोष्टीची सूचना करण्यात आली होती की तुमचा ज्यावेळेला शेवटची ओव्हर येईल त्यावेळेला एक अतिरिक्त खेळाडू तुमच्या सर्कलमध्ये तुम्हाला ठेवावे लागणार आहे. तो वेळ आहे तर त्याच कारणासह महत्वाचं आहे. एखाद्या स्पर्धेमध्ये येत असताना, एखाद्या मॅचमध्ये तुम्ही येत असताना नियोजन काय महत्वाचं असतं. बघा इतकं मोठं आयोजन आहे, ऑर्गनायझेशन आहे V24 अग्री सेनेचं, पण त्याच्या जोडल्या नियोजनाची जोड आहे. म्हणून ही स्पर्धा यशस्वी या दिशेनं वाटचाल का करताय, फक्त आयोजन करून चालत नाही तर नियोजनही तितकंच महत्वाचं आहे. तसं एखाद्या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुमची प्लेइंग 11 तितकी महत्वाची आहे. तसं तुम्हाला काय करायचं आहे, मैदानावरती कसं खेळायचं आहे, आणि पंचाकडनं इशारा सुद्धा तिथून झालाय, टायमरचा जो उल्लेख तिथून झालाय. मध्ये थोडासा वेळ गेलाय, थोडासा वेळ तिथून झालाय, 3 चेंडू हाताळले, त्यानंतर काहीसा बदल होतोय का काय होतोय का ते पाहण्यासाठी पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जाणार आहोत. जसं नेहमी एका गोष्टीचा उल्लेख करतो नाही का की खेळ बदलव ना बदलव, आयुष्य बदलव ना तुमची वेळ बदलते. आता हा वेळ बदललाय, मध्ये 3 चेंडू आपण जर पाहिले त्याच्यानंतर थोडासा ब्रेक आला होता, थोडासा वेळ शूज चेंज करण्यासाठी गेलाय. आता त्याने त्याने तिथून शूज चेंज केलेत, मॅच बघूया चेंज होतोय का. मॅच 9 चेंडू 17 धावांची आवश्यकता, गोलंदाज रेडी होतोय गोलंदाजासाठी, स्ट्रायकर एंडला फलंदाज रेडी होतोय. शूज बदली झाल्यात आणि तिथून खेळही बदललाय, चेंडूला कट केलाय, चेंडू चालला बाउंड्री जवळ, क्षेत्ररक्षक तिथून आलाय, फील्ड केलं झालंय. मागच्या 3 चेंडूवरती एकही धाव नव्हती, मागच्या 3 चेंडू बॅटच्या मधोमध येत नव्हते, किंबहुना बॅटलाही लागत नव्हते, आणि त्यानंतर 4th चेंडूवरती 2 धावा या चेंडूवरती आल्यात. आता समीकरण बघणं इंटरेस्टिंग आहे, 8 चेंडूचा खेळ आहे आणि 8 चेंडूमध्ये करायच्या त्या 15 धावा. 8-15 मॅच आहे, स्ट्रायकर रेनला पुन्हा एकदा सज्ज होतोय फलंदाज हरीश पाटील. क्रॉस बॅटर फटका, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू गेलाय, शूज बदललेत, खेळ बदललाय आणि खेळाचा रंग बदलला, चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क, सिक्सर षटकार. त्याकरता एका गोष्टीचा आम्ही उल्लेख केला, तुमचं नियोजन, तुमचं प्लॅनिंग, प्लॅनिंग त्याच करता मत आहे, प्लॅनिंग नसलं तर सर्व विस्कटणार. आता हरेश्वर पाटील प्लॅनिंगनुसार खेळतात, या षटकरानं 10 फलक जाऊन पोहोचलाय तो, 56-56 9 धावांची आवश्यकता इथून. अहो प्लॅनिंग हरेश्वर पाटील कडे होत, स्वीप केलाय, शूज बदललाय, खेळ बदललाय आणि इथून कोबरी रिमच्या चेहऱ्यावरचे भावही बदललेत, चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर, सिक्सर, सिक्सरने धावा झाल्या ते 62-62. षटकार लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. चला 4 षटकांचा खेळ संपलाय, 4 षटकांचा धावा येते, 10 फलकावरती 62. त्यानंतर इशारा झालाय की थोडासा वेळ जास्त झालाय, त्याच्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला आता सर्कलमध्ये ठेवावा लागणार आहे. पण मागचा
जर तीन चेंडू चा खेल बघितला हरीश पाटील ना तिथून तीन चेंडू वरती जर पाहिलं तर चांगली बॅटिंग केली, दोन सिक्सर पाहिले, दोन धावाही पाहिल्या। म्हणून हरीश्वर पाटील नेहमीच सांगतात, म्हणजे वेगवेगळ्या ब्रँडचे खेळाडू असतात, प्रत्येक जण सांगतो की ब्रँड आहे, पण हा एच पी ब्रँड आहे। हरीश्वर पाटील कोपरी टीमचा हा एच पी ब्रँड आहे, कूल अँड काम आहे, शांत संयमी कसं खेळायचं हरीश्वर पाटीलनं दाखवून दिलंय। आणि दुसऱ्या बाजूला संतोष भुवनला ही समजले की वेळ जो महत्वाचा का असतो, तुम्ही तीन चांगले, मागचा मॅच पण तसाच होता, मागचा मॅच ज्यावेळेला बॉलिंगचा संघ खेळत होता दोन चांगले चेंडू तुम्ही हाताळले होते आणि दोन डॉट बॉल आल्यानंतर दबाव जो फलंदाजावरती होता आणि त्यांना त्याच्यानंतर गोलंदाजाने वेळ घेतला फिल्डिंग लावण्यासाठी। क्रिकेटमध्ये मोमेंटम नामकी चीज राहते, मोमेंटम नावाचा गोष्ट असतं, तो शिफ्ट व्हायला वेळ लागत नाहीये। धानू टीमचे कॅप्टन टॉस बॉक्सच्या दिशेने येऊन थांबा प्लीज, वळूया आपण पुन्हा एकदा मॅच मध्ये, काय रंग भरण्याचं काम या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज करतील याची चर्चा करूया। सहा चेंडू आणि इथून धावा करायच्या, त्या तीन धावांची आवश्यकता आहे। वाईट बॉल तिथून, म्हणून ती कहाणी बदलली, त्या तीन चांगल्या चेंडू नंतर कहाणी बदलली, तिथून ज्या 14 धावा आल्या। माननीय प्राप्ती नरेश पाटील यांच्याकडून वाईट बॉलची एक रन घेऊन लांबून खेळले, दुरून खेळले, क्षेत्ररक्षक जेल सुटलाय, जेल होता मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते, जेल नाही टिपता आला, एका धावेची आवश्यकता आहे। यंदा धावणी टीम जसं शून्य केले संदीपजी गवड यांनी, आपण रेडी राहायचं आहे। यानंतर दुसऱ्या फेरीचा मॅच खेळवला जाईल, ज्याची सूचना पहिल्या सामन्याच्या वेळेलाच केली गेली होती। नो चेंडूचा इशारा झालाय आणि इथून मॅचला जिंकलंय ते श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी टीमनं, जे आव्हान होतं 65 धावांचं, ते 65 धावांचं आव्हान जिंकलंय, ज्याच्यामध्ये दोन खेळाडूंची कामगिरी, बॅटिंग करताना चांगली हजेरी राहिले, एकाना गोलंदाजाने सुद्धा कामगिरी केली, पण वेल प्लेड आणि अभिनंदन कोपरी टीम आणि हार्ड लक टू संतोष भुवन। एक ब्रेक नंतर येऊया, कोण आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पाहण्यासाठी। टॉस साठी या कोपरी संघाचा कॅप्टन या श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमला लगेचच बॅक टू बॅक हा मॅच खेळावा लागेल। एका बाजूला धानू टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले आणि अतिथी कक्षामधून मी आमंत्रित करतो आहे कोपरी गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व उद्योजक आदरणीय